अच्छे से राष्ट्रपति को भी अच्छे से महाराष्ट्र से अधिक जेल चौपाटी व्यासपीठा से ऐसा खाली है जनता देश जेल चौपाटी व्यासपीठा से संसद विधिमंडल अन्य सगळ्या संघटनेचे पदाधिकारी जिल्हा तालुका पक्षाचे पदाधिकारी जे आपले सगळे विभाग आहेत महिला सेवा दल अल्पसंख्याक मागासवर्गीय या सगळ्यांचे पदाधिकारी बंधू भगिनी अशी ही बैठक एक प्रकारची ऐतिहासिक बैठक आहे. सबंध देशाचं लक्ष या बैठकीकडे आहे. सबंध देशात चर्चा आहे. 24 वर्षापूर्वी या मुंबई शहरामध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. सर्वकारणांमध्ये बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर लाखोची सभा झाली. पक्षाची स्थापना आपण केली. आज 24 वर्ष झाली. या 24 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेतृत्वाची फळी उभी करण्यासाठी राष्ट्रवादीला यश आलं. अनेक कार्यकर्ते विधिमंडळात आले. कुणी आमदार झालं, कुणी खासदार झालं, कुणी मंत्री झालं. अनेक मंत्रिमंडळामध्ये अनेकांना काम करायला संधी मिळाली. आणि सामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता सुद्धा राज्य सतत चालू शकतो ते राष्ट्रवादीच्या सहकार्याने देशाला दाखवूया. अनेक नवीन नेते तयार केले आणि मनामध्ये एकच भाव होती की या महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. या महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची. आणि त्या कामामध्ये तुमच्या कष्टानं आपण यशस्वी झालो. आज आपल्याला आणखीन पुढे जायचंय. संकट खूप आहे. ती संकट ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहे. ज्यांच्या हातामध्ये सूत्र आहे त्यांच्या पुढे त्यांच्या सहकार्यांना सुद्धा त्यांच्या मनात असलेल्या कल्पना मांडण्याच्या संबंधीच्या मर्यादा आहेत. केंद्र सरकारमध्ये मी अनेकदा काम केलं. मनमोहन सिंगांच्यामध्ये काम केलं. त्याच्या आधीच्या
राव साहेबांच्या मंत्रिमंडळात काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून दिल्लीत काम केलं. या सगळ्यांची कामाची पद्धत बघितली. एखादी गोष्ट योग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल, तर त्या संबंधीचा सुसंवाद साधणं, त्याचा मार्ग काढणं हे सूत्र या देशामध्ये अनेक वर्षापासून चालू. आज चित्र बदलले, संवाद संपलाय. लोकशाहीमध्ये विरोधक असोत सहकारी असोत याच्यात सुसंवाद पाहिजे. नेतृत्व करणारे लोक नाही, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, चार वेळेला मुख्यमंत्री होतो. माझी पद्धत असायची, एखादा महत्वाचा निर्णय आपण घेतला तर त्या निर्णयाच्या संबंधी सामान्य माणसात काय प्रतिक्रिया आहे ही जर जाणून घ्यायची असेल तर संवाद ठेवावा लागतो, लोकांशी बोलावं लागतं, लोकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. जे अयोग्य असेल तर ते दुरुस्त करण्याच्या संबंधीची मानसिकता ठेवावी लागते. आज देशामध्ये हा संवाद नाही. आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षात नाही आहोत, पण लोकांच्या मध्ये आहोत. आणि त्यामुळे कधी काही जी सामान्य माणसाची दुःखाची स्थिती समजते त्याचा मार्ग काढण्याची इच्छा असते, पण संवाद जर नसेल राज्यकर्त्यांचा आणि सहकार्यांचा तर या सगळ्या गोष्टी मर्यादा असतात. आणि तेच कारण आज देशाच्या सगळ्या राज्याच्या जनतेच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. एका बाजून हे चित्र आणि दुसऱ्या बाजून आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले लोकशाही टिकवायची असेल, संसदीय पद्धतीला शक्ती द्यायची असेल तर हा संवाद चालू करण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा पहिला संवाद आम्ही सत्ताधारी पक्षात जे नाही त्या सगळ्यांना संघटित करायला सुरुवात केली. काही बैठका घेतल्या, बिहारमध्ये फासण्यामध्ये आम्ही जमलो, अनेक पक्षांचे नेते जमले. 2017 आणि 2018 तारखेला बंगलोरला पुन्हा एकदा आम्ही सगळे एकत्र येतो, देशाच्या प्रश्नाची चर्चा करतो, कुठल्याही व्यक्तिगत विषय त्या ठिकाणी मांडत नाही. आणि हे जसं करायला लागलं तशी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण व्हायला लागली. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 8 दिवसाच्यापूर्वी एक भाषण केलं, मला तो भोपाळला मध्य प्रदेशमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाने इतक्या करार कृतीचा भ्रष्टाचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 70 लाख कृतीचा भ्रष्टाचार केला, 70,000. आणि हे सांगत असताना राज्य सहकारी बँक आणि इथं फार बंदरचे खातं याचा उल्लेख केला. प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठलीही विधानं आदर नसताना करणं हे शहाणपणाचं लक्षण आणि विधानं केली. या मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांचं एक वैशिष्ट्य आहे. एकदा ते वारामतीला आले आणि वारामतीच्या सभेत त्यांनी सांगितलं की देश कसा चालवायचा, प्रशासन कसं चालवायचं हे पवार साहेबांचं बोल धरून मी शिकलो. त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळात आले, प्रचंड शिवीगाळ केली. जे देशाचं नेतृत्व करतात
या शरीरी भोजन से संबंधित एक अजी घेर जाती आरोप करायचे ते नुसते आरोप करून चालणार नाही. खरं जर तुमचं चुकीचं काम केलं असेल त्याच्या संगतीची कारवाई केली पाहिजे. त्याच्यात सत्य जे सांगतो ते सांगितलं पाहिजे. पण ती त्याच्यामध्ये तेवढी धमक त्यांनी दाखवली नाही. आणि त्याचं कारण हे की आपण देशाचे नेते आहोत, राजकीय पक्षाचे नेते आहेत, पण ज्यावेळी देशाचा नेता म्हणून आपण जनमानसाच्या समोर बोलतो त्यावेळी त्या प्रकारची सभ्यता आणि मर्यादा या फाळल्या पाहिजे. आणि त्या फाळल्या जात आरोप केले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका व्यस्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कालच्या सफरपिंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का घेतले बरोबर? तुमचं मंत्रिमंडळ कसं आहे, काय सांगायचं या संबंधीचं? याचा अर्थ असा आहे की हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलतात आणि एक प्रकारचं जनमानसामध्ये वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. आज विधिमंडळाचे सभासद सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार अनेकदा आम्हाला खासगी सांगतात की असं असं घडतं. तुम्ही चर्चा का करत नाही विचारलं? नाही नाही, ते शक्य नाही. मी बघितलं इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना बघितलं, नंतरच्या काळामध्ये राजीव गांधींच्या काळात बघितलं, नरसिंह यांच्या काळामध्ये बघितलं, मनमोहन सिंगांच्या काळामध्ये बघितलं. साधारणतः दर मंगळवारी पार्लमेंट सुरू असताना खासदारांची बैठक व्हायची आणि मुक्तपणानं खासदार आपल्या भागातल्या प्रश्नाची किंवा प्रशासनाच्या चुकीची वक्तव्य त्या ठिकाणी करत असत त्याबद्दलचा कुणी गैरसमज करायचा नाही. पण आज संवाद साधला बोलायची छाती नाही आणि त्याचा परिणाम हे राज्य हा देश आपल्या वृद्धीत ठेवून चालू शकतो ही स्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. आमदारांना दम येतील, नवी फेरी तयार करण्याच्यासाठी कुणी प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये अडथळे अनेक गोष्टी सांगता येतील. साध्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली, माझी काही तक्रार नाही, माझं दुःख आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळामध्ये आणण्याच्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, घाम गाळला, त्यांच्या कष्टातून ते निवडून आले, संधी मिळाली विधिमंडळात जायची. आणि ती ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट करून ही चांगले दिवस आणले त्यांना विश्वासात न घेता, पक्षाला विश्वासात न घेता वेगळी भूमिका घ्यायची. आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही हे आपण लोकांच्या समोर कालच्या निवडणुकीत मांडलं, त्याच्यात लोकांची संमती घेतली, त्या विचाराच्या पंक्तीला जाऊन बसणं हे योग्य नाही लोकशाहीच्या दृष्टीनं. एवढंच या ठिकाणी सांगायचं, राज्य नाही त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण दिसतंय काय, काल नाशिकला पक्षाच्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड केली गेली, काही लोकांनी चालला घेतलं. ऑफिस कोणाचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? तुम्ही सांगतो आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस, आम्हीच सांगितलं. आता हे कसं म्हणताय, उद्या कुणी उठलं आणि मी काँग्रेस पक्ष सांगायला गेलं, मी शिवसेना सांगायला गेलं, मी भाजपला सांगायला गेलं, याला काही अर्थ आहे? आणि त्यामुळे अशा प्रकारचं मत सांगून भूमिका बांधून चालवा घेणं ही गोष्ट लोकशाहीमध्ये योग्य आहे?
पंचेचाळीस माझं उदाहरण सांगतो. काँग्रेसमध्ये आम्ही लोक होतो. मी टिळक भवन हे आमच्याकडे होतं वसले सरकारी आणि त्याच्यानंतर नवीन पक्षकाराचा निर्णय आम्ही घेतला. टिळक भवन सोडून दिलं. त्यांची प्रॉपर्टी काँग्रेस पक्षाची होती. ती आम्ही हिसकून घ्यायची वेळ आवश्यकता नव्हती. आमच्या हातात होती. आणि काय झालं काय नागपूर नाशिकला पक्षाची प्रॉपर्टी काही लोक येतात पोलिसांची मदत घेतात आणि त्या ठिकाणी चालत घेतात आणि सांगतात या पक्ष आमचा ही गजाची खून आमची आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता की निवडणूक आयोगाने गजाची खून कुणाला दिली हे सगळ्या देशाला माहिती. आणि मी तुमच्यासाठी सांगतो खून कुठं जाणार नाही ही गोष्ट आहे. पण खून हे देशाचं राजकारण करत नाही. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी अनेक निवडणुका लढलो. 1967 साली पहिली निवडणूक मी केली तेव्हा माझी खून वैध जुळली होती. तेव्हा असं तर एकेकाळी काँग्रेसची खून वैध जुळली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन भाग झाले, इंदिरा काँग्रेस स्वर्णसिंग काँग्रेस. त्याच्यामध्ये आमची खून गेली, वैध जुळली दोघांची गेली. मग आमची खून आली गाय वासरू, कदाचित काही लोकांना माहीत असेल गाय वासरू. हा सत्य गेले नका विसरू. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये हात आला पंजा आणि त्याच्यानंतर घड्याळ आलं. आता आम्ही हातात घड्याळावर लढलो, हातावर लढलो, चरख्यावर लढलो, गायवासूर लढलो, काय कशात काही कमतरता नाही. त्यामुळे कोणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, चिन्ह जाणार नाही, जाऊन देणार नाही, पण चिन्ह घेऊन जात असं तर कुठलंही चिन्ह असं जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतर जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सखोलय तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आज अनेक गोष्टी सांगता येतील. मी काही मित्रांना त्यांच्याबद्दल काही भाष्य करू इच्छित नाही. आज काही लोकांनी भाषणं केली, माझ्याबद्दलही काही बोलले, पण बोलताना एक सतत सांगत होते की आमचे गुरु आहेत. तुम्ही आज जर आमच्या काही मित्रांचं एक वेगळं काही बैठक झाली, मेळावा झाला, त्या सगळ्याच्या पाठीमागचे फोटो बघितले, त्या फोटो सगळ्यात मोठा फोटो होता माझा. आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फोटो लावली, त्याचा फोटो माझा. त्यांना माहितीये की आपलं नाणं चालणार नाही, त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाहीये, खनखनं वाजत नाहीये, हे नाही लोक ओळखतील, त्यामुळे नको की साधन लावून टाका त्या ठिकाणी फोटो दाखवा खरं. अनेकांनी सांगितलं, काही लोकांनी भाषणं केली, याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला. जयंतावनी पांडुरंग वेगळे येऊन दिसत नाही. कसे वेगळे कसं काय पांडुरंगाच्या दर्शनाला या देशात या राज्यात कोणी थांबवू शकत नाही. त्याला पंढरपूरला जावं लागतं असं. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाजीमध्ये लोक जातात, उन्हातानात जातात, दगडा धुण्यात जात असतात,
अंत्यक्षणामध्ये एकच भावना असते की पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आणि पंढरीला पोचल्याच्या नंतर मंदिरात सुद्धा जाता येत नाही, बाहेरून वर कळसाला नमस्कार करतात आणि आनंदाने फिरत जातात. आणि त्यामुळे ही अवस्था आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळे पांडुरंग म्हणायचं, आणखीन काय काय म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं, अशी गमतीची गोष्ट मला आठवत आहे. असायचे की नसे दुर्दैवानं तुरुंगात गेले, राहिले तिथे काहीतरी वर्ष सामाय, जे काही प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न झाले, सुटका झाली. निवडणुका आल्या, मला काही लोकांनी सांगितलं की जिथे 2-2 वर्ष तुरुंगात राहिले, अजून खटला संपला नाही, त्यांना संधी देऊ नका, निकाल लागे होईल. नाही म्हणजे हे चालणार नाही, त्यांचा अन्याय झाला असं आम्हाला वाटतं आणि त्या अन्यायामुळे त्यांना आज बसावं लागेल. अशा वेळेला कार्यकर्त्याला सहकार्याला मी तोंडशी फसून देणार नाही, माझा पक्ष त्याच्या मागं उभा राहील. पुन्हा तिकीट दिलं, सरकार आलं आणि मंत्रिमंडळामध्ये शिवाजी पार्कचा सफर घेताना पक्षाच्या वतीनं 2 लोकांची नावं द्यायची होती, पहिलं नाव त्यांचं दिलं. ही भूमिका पण घ्यायची. आणि आज मला आठवतोय 3 दिवसाच्या पूर्वी सकाळी मला फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर मला चाललंय काय चाललंय सगळं, म्हणजे मलाही माहिती नाही काय चाललंय, काय ते चाललेलं आहे. म्हणजे ठीक आहे, मी असं करतो मी जातो बघतो बोलतो आणि तुम्हाला कळवतो. जातो आणि 3 वाजता का 2 वाजता मी फायदा त्यांनी सोबतच घेऊन टाकतो. माझी माणसं बघून येतो, त्यामुळे इच्छा फुले बघून येतो हे सांगितलं तर जरा झोपून काय कसे याचा नेम नाही हा अनुभव त्या ठिकाणी. राज्यकर्ते कमीत कमी राज्यकर्ते असे असले पाहिजे हे राज्य तरी एकत्र ठेवायचं. आज राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहेत, भाजपचे आहेत, अनेक वेळेस भाषा केली, हे राज्य सोडलं पाहिजे, वेगळा विदर्भ केला पाहिजे. वेगळा विदर्भ केल्याशिवाय मी असं करणार नाही तसं करणार नाही. आणि आज काय झालं, विदर्भाच्या प्रश्नामध्ये सुद्धा हे लोक किती लक्ष घालतात याची खात्री देता येत नाही. दिलेला शब्द कुणी पाळला नाही आणि कारण नसताना आज एक प्रकारचं राज्याच्या ऐक्याला सोडून जावायची भाषा या लोकांनी कधी काही बोललेली आहे. कसं राज्य चालले, आज आपले काही सहकारी गेले अस्वस्थ आहोत आपण. आज दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी त्यांचं भाषण ऐकलं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असला मुख्यमंत्री आला नाही. हे भाषण आता असल्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आज नमस्कार म्हणून काम करायचं, काय सांगायचं याच्या संबंधी आणि कुणावर काम करतोय आपण असं सांगितलं गेलं की शरद पवारांनी सुद्धा फुलं सरकार बनवलं होतं. हो बनवलं होतं. आणीबाणीच्या नंतर हा निकाल सगळ्यांनी मिळून घेतला, काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला, सरकारांनी घेतला आणि सगळ्यांनी मिळून मला सांगितलं याचं नेतृत्व तुम्ही करा. पण त्या ठिकाणी जो पक्ष होता तो भाजप नव्हता, त्या पक्षाचं नाव जनता पक्ष होतं. जयप्रकाश नारायणच्या विचारातून एक समंजसात पक्ष जन्माला आले, बाकीचे सगळे पक्ष विसर्जित केले आणि त्यानंतर एक पक्ष केला तो भाजप नव्हता, तो जनता पक्ष होता. आणि त्यांच्या मदतीनं हे सरकार इथेच नव्हे तर देश पातळीवर मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली आणि देशाच्या 75% राज्यामध्ये
अनेक उपक्रमांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी हा पक्ष केलेला आहे असं सांगण्यात आलं. की आम्ही भाजपमध्ये गेलो चुकलं काय आणि सांगितलं की नागालँडमध्ये तुम्ही परवानगी दिली. खरं आहे, नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले. एक गोष्ट लक्षात ठेवा, नागालँड असेल, मणिपूर असेल, तो सवर्ण जो भाग आहे तो एक शेजारचे देश, प्रामुख्यानं दोन, एक चीन आणि दुसरं पाकिस्तान. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जे छोटी छोटी राज्य आहेत त्या राज्यांच्या संबंधी अतिशय बारकाईनं विचार करून निर्णय घ्यावे लागतात. तिथं उद्रेक झाला आणि शेजारचा जो देश आहे त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला तर त्याची किंमत सर्वच देशाला द्यावी लागते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण बाहेरून पाठिंबा दिला, आपण त्या सरकारमध्ये दिला नाही. इथं काय घडलं, इथं आज जाऊन बसले. आणि एक उदाहरण त्या ठिकाणी देतात, माझ्या मते हे उदाहरण ठीक नाही. आज असं सांगितलं जातं की संघटनेची जबाबदारी ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला म्हणून मी काही सांगू ज्ञान बोलू इच्छित नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आम्ही गेलो याच्यात काही चूक नाही. जे जे लोक या देशामध्ये भाजपबरोबर गेले त्या प्रत्येकाचा इतिहास असला. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप यांचं सरकार बनलं, उद्याचे सरकार चाललं नाही. अकाली दलाला तिथे मोजतोच करायचा निर्णय तिथल्या लोकांनी केला. पंजाबमध्ये भाजप यांचं सरकार ज्यांना सरकार होतं त्या ठिकाणी त्या पक्षात अनेक वर्षाची एकजूट होती, ती एकजूट उद्ध्वस्त करण्याचं काम केलं गेलं. आज तेलंगणा त्या ठिकाणी तेच झालं, शेजारच्या राज्यात तेच झालं, आंध्रमध्ये झालं, बिहारमध्ये नितीश कुमार त्यांच्या बरोबर होता, नितीश कुमारला निकाल घ्यावा लागला, भाजपला सोडून राज्य केल्याशिवाय गत्यंतर नाही, ते वेगळे झाले. त्या ठिकाणी असे एक असे राज्य आहे की जिथं भाजपच्या बरोबर सत्ता सहभागी झाली तर काही महिने ठीक चालतं आणि त्यानंतर जो सरकारी आहे तो उद्ध्वस्त करणं, त्याची मोजदार करणं, त्याच्या सूत कशी याचं बघणं, हे सूत्र भाजपच आहे. आणि त्यामुळे आज कुणी जायचा निकाल घेतला असेल तर तो निकाल ते घेऊ शकतात. लोकशाहीमध्ये पक्षात बसून चर्चा करून घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं. पण तरी मी काही त्यासंबंधीचं बोलू इच्छित नाही. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की देशातल्या बाकीच्या सगळ्या राज्यांच्या मध्ये जे घडलं त्यापेक्षा वेगळं या ठिकाणी काही घडणार नाही. आज असं सांगितलं जात की भाजपबरोबर गेला त्याच्यात काही चूक नाही, तुम्ही शिवसेनेबरोबर गेला. शिवसेना आणि भाजप अजून फरक करतो. आणीबाणीच्या काळामध्ये त्यावेळेला सर्व देशामध्ये इंदिरा गांधींच्या विरुद्ध देशात वातावरण होतं आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी स्टेटमेंट काढलं की देशाच्या एकीच्यासाठी इंदिरा गांधींना या संकटात मदत केली पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला, त्यांना सहकार्य करायचं. आणि सहकार्य इथपर्यंत केलं की विधानसभेची निवडणूक या राज्यात आली, शिवसेनेनं एक सुद्धा उमेदवार उभा केला नाही आणि काँग्रेसला पाठिंबा दिला. का? तर आणीबाणीच्या नंतर एक वेगळं वातावरण होतं, त्या वातावरणात आणखीन कटुता वाढू नये यासाठी ठाकरेंनी हा निकाल घेतलेला होता. फक्त मनोहर जोशी आणि आणखीन दोन लोकांना विधिमंडळात जागा दिली, बाकी काही केलेलं नव्हतं. आणि इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला.
आणि आज असं सांगितलं जातं की तुम्ही शिवसेनेवर गेला, याचा अर्थ तुम्ही भाजपवर गेलात. फरक आहे दोघांच्यामध्ये. शिवसेनेचं हिंदुत्व आहे ते लपून ठेवत नाही, पण ते हिंदुत्व अथा फरक जातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे, हे हिंदुत्व. आणि भाजपचं जे हिंदुत्व आहे ते विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक. माणसा माणसामध्ये अंतर वाढवणारं, विद्वेष वाढवणारं हे हिंदुत्व आज भाजपच्या वतीने केलं जाते. मधल्या काळामध्ये आपल्या राज्यात काही दंगली झाल्या, कुठे झाली? कोल्हापूरला झाली. शाहू महाराजांचं कोल्हापूर आम्ही म्हणतो, तिथे दंगल व्हावी. दंगल अकोल्याला झाली, दंगल नांदेडला झाली, आणखीन काही ठिकाणी दंगली झाली. आणि या दंगलीमध्ये कोण होतं हे सगळ्या देशाला माहिती आहे, जगाला माहिती आहे. जाणीवपूर्वक या दंगली केल्या. जिथं आपली सत्ता नाही त्या ठिकाणी समाजामध्ये विद्वेष वाढवायचा, वातानविरोधायचं, आणि त्याचा राजकीय फायदा हा काही घेता येईल का, यासंबंधीची भूमिका आज त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि जो समाजातल्या ऐक्याला तडा लावतो, जाती आणि धर्माच्या मध्ये अंतर वाढवतो, तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. आणि आज जे राष्ट्रप्रेमी नाही आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही जाण्याच्या संबंधीची भूमिका घेणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या दृष्टीनं अनेक प्रश्न महत्वाचे आहेत. आज महागाईचा प्रश्न आहे, आज बेकारीचा प्रश्न आहे, आज महिलांच्या असे हल्ला हल्ले हा एक प्रश्न आहे. मध्यंतरी मी सांगितलं होतं, केंद्र सरकारने माहिती काही मागवली, एक त्या महाराष्ट्रामध्ये मुली फळवणं यासंबंधीची जी आकडेवारी आली ती 6 महिन्याच्या काळामध्ये 4000 जास्त मुली फळवल्या गेल्या. त्यांचा पत्ता लागत नाही. ज्या राजवटीमध्ये राज्यामध्ये महिलांना संरक्षण मिळत नाही, मुलींना संरक्षण मिळत नाही, त्यांच्याबद्दल काय त्यांना अधिकार राज्य चालू असत? हे राज्य शिवाजी महाराजांच्या विचारांना चालणार आहे काय? यासंबंधीचा आदर्श शिवछत्रपतींनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे. आणि त्यामुळं या लोकांचा भरोसा ठेवणं योग्य नाही. त्यांना सत्तेच्या पासून बाजूला करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तिशाली करणं हा एकदमी आपल्या सगळ्यांना करेल. आज चर्चा आहे की किती आमदार कुठे आहेत काय, मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. आमदार येतात, आमदार आणता येतात. मला आठवतंय की 1980 आमचे आमदार निवडून आले होते, काहीतरी 69 आणि 68 आमदार निवडून आले. मी विरोधी पक्षाचा नेता होतो, काही कामासाठी इंग्लंडला गेले, 8-10 दिवसासाठी परत आलो. त्या 68 वासर चौक गेले आणि मी 6 नेता राहिलो. सगळे लोक म्हणजे खतम झालं, काही नाही झालं म्हणजे काय काळजी करू नका. 6 नेता, त्याचं एक मी म्हणजे 5. आणि 4 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे केले, महाराष्ट्र फिंजून काढला. जे वासर गेले त्याचे 4 सोडून सगळे फोडले, एकही निवडून आला नाही. आणि पुन्हा अजूसर चौक नवीन निवडून आले, नवीन चेहरे आले, तरुण लोक त्या ठिकाणी आले. आणि त्यामुळं कुणी गेलं त्याची चिंता करू नका, गेले जाऊन द्या, त्यांना सुखाने त्या ठिकाणी राहून द्या. त्याच्याबद्दलची आपली काहीच तक्रार नाही. जोपर्यंत आपण एकत्र आहोत, आपल्या सामूहिक शक्तीतून आपण नक्की नवीन कर्तृत्वान अशा सहकार्यांची फिरी, नेतृत्वाची फिरी महाराष्ट्रामध्ये निर्माण करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. 2000 मला आठवतात सुरेश भट यांच्या, उसे काल होता होता काल रात्र झाली, अजय पुन्हा आयुष्याच्या तत्वा मसाली.
जय हिंद। धन्यवाद साहेब, सर्वांना विनंती आहे कुणीही व्यासपीठाकडे।